आणि सरळ सरळ असं दिसतंय की केंद्रातल्या दबावामुळे ते तिकडे गेले का असा प्रश्न पुन्हा उपस्थित केला जातो. प्रश्न असा आहे की हा प्रकल्प कधी राहणार असतो, त्याची चर्चा झाली असते. राज्य सरकारने जे काही आवश्यक आहे त्या निर्णयाची तयारी ठेवली होती, पण नंतर याचा बदल झाला आणि त्याच्यात आता काही फायदे मला दिसत नाही. म्हणजे काही लोकांनी सांगितलं की हा निर्णय बदलावा, महाराष्ट्रात आणावा, हे काय होणार नाही, व्हायला नको होतं असं. महाराष्ट्राचा हा प्रकल्प बाहेर जायला नको होता, पण गेला होता. आता गेल्याच्या नंतर त्याच्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही, एक. आणि त्याच्यानंतर दोन गोष्टी बघितल्या, मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री. उद्योगमंत्र्यांचा संवाद येतो, पण इंडस हे दोघांचं स्टेटमेंट असं होतं की पाठीमागच्या राजवटीमध्ये याच्यात काही निर्णय घेतला नाही किंवा काय घेतला असेल, आणि त्याला पाठीमागचं उद्धव ठाकरेंचं सरकार हे जबाबदार आहे. आता गमत असे की उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये उदय सावंत मंत्री होते. उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळामध्ये एकनाथ शिंदे हेही मंत्री होते, त्यामुळे हे दोघेही मंत्री ज्या मंत्रिमंडळात होते त्या मंत्रिमंडळाने याच्यात दुर्लक्ष केलं वगैरे वगैरे हे तेच आरोप करत आहेत. मला असं वाटतं की हे काही सारांचं लक्षण नाही आहे. आता त्याच्यात काही चर्चा करू नये. आणखीन एक गोष्ट सांगितली की प्राईम मिनिस्टरची भेट झाली. प्राईम मिनिस्टर याच्यात काही मदत करणार आनंदाची गोष्ट आहे, पण ते जे सांगण्यात आलं की हा मोठा प्रकल्प आला, आणखीन एक मोठा प्रकल्प आम्ही महाराष्ट्राला